स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। आष्टा पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण आणि पालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहेत। शहरात महत्त्वाच्या ठिकाणी पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे। पालिका प्रशासनाच्या या मोहिमेचे शहरवासियांतून कौतुक होत आहे। आष्टा शहरातील रुपडे कमाणीजवळील मुख्य रस्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते। अनेकांनी हातगाडे उभारून व्यवसाय सुरू केले होते, यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी होत होती। याबाबतची अनेक वेळा तक्रार पालिका प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या। मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी एका दिवसात या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा केला, त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त झाले। आज पालिका प्रशासनाने सांगली इस्लामपूर मुख्य रस्त्यावरील ही अतिक्रमणे हटवली, तसेच शिवाजी चौकातील ही अतिक्रमणे हटवले। यावेळी किरकोळ ताणतणाव निर्माण झाला होता। आष्टा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। दरम्यान काही व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली। मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण आणि पालिका प्रशासनाच्या या कारवाईचे शहरवासियांतून स्वागत होत आहे। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप, आष्टा।